हाव बाबा नको ना, राहू दे ना, एवढ्यात कशाला। अरे तू एकदा बघून तरी घे ना। अहो पण हे असं अचानक सांगता ना, हेच कळत नाही। अरे गावच्या मित्राने पण अचानक सांगितलं मला की त्याची मुलगी मुंबईला आली आहे, म्हणून म्हटलं हे उरकून घेऊया। आणि तुम्ही लगेच बघायचा कार्यक्रम ठरवला, बडी आहे काय बाबा तुम्ही। अरे आता कुठे आहेस तू? हो आता इथेच पोहोचलोय। अरे वा, हे बरं आहे, मी 10 कामं सांगितलेली वेळेवर होत नाहीत आणि हे लगेच, काय बोला काय बाबा तुम्ही पण ना। चला मी ठेवतो। हॅलो हॅलो दादा। पा दादा, सॉरी रॉंग नंबर लागला वाटतं तुमचा। अच्छा मी आताच आहे, आते ना। नको मीच बाहेर येतो। चालेल। प्रिया 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 प्रिया, प्रिया, यश प्रिया, या ना। कसं बोलू, काय बोलू, काय कळत नाही। आधी हिला बोलून दे। हा मग मी बोलतो। नाही नाही नको, मी आधी बोलते। कसं बोलू काय बोलू कळतच नाहीये। नाही नको, मीच आधी बोलतो। अरे यार बोल ना काहीतरी। अरे यार बोल ना काही, आधी याला बोलू देत मगच मी बोलते। प्लीज तू स्टार्ट कर ना। नाही मी करतो, तू मी काय यार। मला वाटलं गावाकडची असेल तर साधी सिंपल असेल, पण यार काय टवका दिसते यार। काय काही बोललात का टवका? ओह नो। काय? नाही काही नाही, ते टवका ते तवा गावाहून कवा आला असं म्हणायचं होतं। अच्छा, मी काल रात्री आले गावाहून, माझी मैत्रीण राहते ना मुंबईला, तिच्याच घरी थांबली आहे। अच्छा, काय गोड बोलते यार, एकदम गावरान मिरची। काय गावरान मिरची? ते बाबा बोलले तुमची गावी मिरचीची भली मोठी बाग आहे, भरपूर नफा होत असेल ना। या केळ्याशी मी लग्नाचं बोलायला आले तर हा मला मिरचीच्या शेतीचं सांगतोय। आता हा मला पटवण्यासाठी किती गोडगोड बोलते ते बघा। अच्छा, पण मला काहीतरी वेगळंच ऐकू आलं। नाही तसं काही नाही, इथे चहा खूप छान मिळते, मागवायचं का? मग माझ्या घरी जाऊ। आता कोणी नसेल। आता कोणी नसेल। सॉरी घरी फक्त आपण दोघे। नाही तसं नाही, सॉरी म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तरच। हा चालेल, पण कसं जाणार? बाईक आहे माझ्याकडे, त्यावर जाऊया। नाही खरं तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर मी तर आपण रिक्षाने सुद्धा जाऊ शकतो। नाही चालेल जाऊया। तुम्ही बॅग घेऊन या, तोपर्यंत बाईक काढतो। बाबू कसा आहे माझा बच्चा? तू इथे कशी? मी तू कशी आहे? स्वतःच्या बाबूला विसरला तू? कसं विसरणार मग बाबूला? ओ सो क्यूट। बाबू मला ना तुझी खूप आठवण येत होती। आपण सकाळीच भेटलो होतो, तुला घरी सोडून तर आलो होतो मी। हो
तरी पण मला तुझी खूप आठवण येत होती. बाबू तू किसका बच्चा है? मेरे मम्मी पप्पा का बच्चा है. नहीं तू मेरा बच्चा है. हाँ है तेरा बच्चा है. बाबू हाँ तू इथे कसा हॉटेल मध्ये? नहीं काही नाही सहजच. हा बाबूला भूक लागली होती मला खायचो ना. मी तुला कसं खाणार? तुला खाल्लं तर माझ्यासोबत कोण आलं अस? तुला कसं खाणार? तुला खाल्लं तर माझ्यासोबत कोण आलं अस? हा ना बाबू तू किती हुशार आहेस. पण चल ना काहीतरी खाऊया जाम भूक लागली. नको नको आज नको. ते माझी भूक भूक ना माझी भूक ना. हे असं कसं बडबडतोय? तब्येत ठीक आहे ना तुझी? जॉबला जायला उशीर होतोय ना. तू आता घरी जा. अभी ना जाओ छोड कर के दिल अभी भरा नहीं. बाबू हे जरा जास्तच क्रेजी सॉन्ग ना होते आणि ते पण रस्त्यावर ना. आय नो बट यू नो ना आय एम ऑलवेज क्रेझी फॉर यू. चल ना बाबू काहीतरी खाऊया जाम भूक लागली. अगं नको ना आज माझी पाळी. नाही तुझी पाळी. बाहेरचं खाल्लं तर तुला त्रास होतो ना बाबू आणि तुझ्या पोटात पण दुखेल ना. तू एक काम कर तू घरी जा आणि घरी जाऊन काहीतरी खा. हा ना यश थँक्यू यू आर सो के पर्सन. हा जा आता लवकर घरी जा आणि काहीतरी खा. शिव यार गेली. कोण गेली?